उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर। त्वरा झाली गरुडा टाकिले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे। उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर। तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभापूर। उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर। विठोबा जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा चार चरणांचा आणि शुकाचार्य आदी करून संत भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करून सांगतात अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात, तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। Thank you.
चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो संभळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। शुक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता। उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत निळोबरांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये असणारी ही तिसऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा, हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, विशेष करून आदरणीय श्री अशोकराव आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सनकादिक संत भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करून सांगतायत, त्याचं वर्णन करून सांग काय सांगतायत महाराज। जगाचा मालक आहे, त्यानं संपूर्ण विश्व खेळण्याकरिता निर्माण केलेलं आहे, तो स्वतःच देव झालेला आहे, स्वतःच भक्त झालेला आहे, स्वतः संपूर्ण सृजन करतोय, म्हणजे क्षरला सागर गंगा उभी मिळे आपण जे खेळे आपणाशी, जसा समुद्र क्षरला आणि तो स्वतःच त्यांनी वाफ झाला, तोच त्यांनी ढग झाला, तोच त्यांनी पाऊस झाला, तोच ओढा झाला, तोच नदी झाला, तोच समुद्रापर्यंत त्यांनी पुन्हा गेला, म्हणजे समुद्र स्वतः बरोबर जसा खेळतोय तसा परमात्मा स्वतः बरोबर खेळतोय, हा त्याचा खेळ आहे महाराज। या संपूर्ण जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, या संपूर्ण जगतामध्ये तो परमात्मा अभिन्न रूपा नाही, या जगताला त्यांनी प्रगट करण्याकरिता तो निमित्त आहे, तो याच उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे आणि अभिन्न रूपान अशा पद्धतीने राहत आहे। पूर्ण नाभीचा दृष्टांत साधू संत वर्णन करून सांगतात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण। पूर्ण नाभी म्हणजे कोळी किडा, कोश किडा, तो स्वतः स्वतःच्या लाळेतून जाळ तयार करतो, त्याच्यात खेळतो आणि खायलाच काय मिळालं नाही तर जाळच खातो महाराज, तो स्वतः स्वतःमध्ये विलीन करून घेतो। तसा ईश्वर आहे, तो या संपूर्ण जगतामध्ये अभिन्न रूपाने राहतो। ईश्वर सर्व भूतानां सर्व ठिकाणी गच्च कणाकणात भरलेला आहे, सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी करुणा करणारा आहे, सर्वांचं भरण पोषण करणारा तोच आहे, तोच सर्व झालेला आहे, म्हणून अभिन्न आहे, तो निमित्त आहे महाराज, तोच उपादान कारण आहे। असा ईश्वरच ईश्वर सर्व ठिकाणी गच्च भरलेला तो खेळतोय, म्हणून विश्व निर्माण करून स्वतःच त्याच्या बरोबर त्याने खेळणारा हा परमात्मा देव होतो आणि भक्तांचं संरक्षण करतो। अनेक प्रकारचे भक्त पाहायला मिळतात, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी चतुर्विधा भजनते माम, चार प्रकारचे भक्त भजन करतात, त्या सर्वांचं भरण पोषण करतो, नव्हे सर्व जीवांचं भरण पोषण करतो, स्वतःच भरण पोषण करतो, सर्वांना सांभाळतो, असा असणारा परमात्मा या जीवाला भवबंधनातून मुक्त करण्याकरिता येत असतो। जीवाला भवबंधनातून त्यांनी सोडवतो आणि त्याचा सांभाळ करून त्याला मुक्त करतो, हा दिव्य असणारा भाव जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता साधू संत त्यांनी मला सर्व लोकांना जाग करतात, अट्टहास करतात, हात उंच करून लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतात। कोणी कोणी सांगितलं असेल महाराज म्हणतात, शुक सनकादिकी उभारिला बाहो, शुकाचार्यांनी सनकादिकांनी, सनकादिकी म्हणजे त्यांनी आणि बाकीचे सर्व नारद आहेत, तुंबरू आहेत, व्यास आहेत, वशिष्ठ आहेत, वाल्मिक आहेत, सर्वच घ्या त्याच्यामध्ये, सर्वचे सर्व संत शुक सनकादिकी काय केलं, उभारिला बाहो, हात उंच केला आणि उंच हात करून त्यांनी उदाहरण सांगितलं। जर भगवंताला शरण जाल तर भगवान सांभाळतो, एखादं उदाहरण सांगा, मग सांगितलं परीक्षितीला हो दिसा साता, सात दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला, भगवान त्याला सोडवण्याकरिता आला, भगवंताने त्याला त्यांनी सांभाळलं नाही, काय केलं त्यानं, काहीच नाही, फक्त भगवंताचं स्मरण केलं। मग तुला जर उतरून जायचं असेल जीवा, तुला जर त्यांनी मुक्त व्हायचं असेल, भवबंधनातून त्यांनी दूर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, उठा उठी करी स्मरणाचा धावा, भगवंताचं स्मरण कर, भगवंताचा धावा कर, जर तू असं करशील तर तो जगाचा मालक तुला सोडवण्याकरिता येईल। एखादं उदाहरण म्हणून सांगा ना, कोणाकरिता आला, कधी आला, म्हणजे त्वरा झाली गरुडा टाकी आले मागे, त्वरा झाली म्हणजे घाई झाली,
घाई झाली म्हणून या भगवंतानं गरुडाला सुद्धा मागे टाकलं. द्रौपदीला सोगवण्याकरिता परमात्माला द्रौपदीच्या लागे नारायणे, या नारायणानं द्रौपदीसाठी घाई झाली म्हणून गरुडालाही मागे टाकलं. महाराज वर्णन करून सांगतात, बरा झाली गरुडा टाकले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, उठा उठे करे स्मरणाचा धावा. धरवत देवा नाही धीर, त्याचा स्वभाव सांगतात. काय स्वभाव आहे, त्याला धीर निघत नाही. जो कोणी त्याचं स्मरण करेल, जो कोणी त्याला हका मारेल, जो कोणी त्याला बोलावेल, त्याला बोलावल्याबरोबर भगवान हा भक्ताच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्याच्या स्वभावाला साधू संत वर्णन करून सांगतात. तुकोबाराय म्हणतात त्याचा स्वभाव आहे, बरा झाली गरुडा टाकले, गरुडाला सुद्धा मागे टाकून दिलं. का बरं हे सगळं करत असेल, महाराज म्हणतात तुका म्हणे करी बहुत तातडी फार तातडी करतो. कशामुळे करत असेल, तर प्रेमाची आवडी लोभापूर, त्याला प्रेमाची आवड आहे. फक्त आवड आहे असं नाही, त्या प्रेमाचा लोभ त्याच्या अंतकरणात आहे. आणि म्हणून त्याने त्याच्या अंतकरणात प्रेमाच्या लोभाचा पूर आलेला आहे. आणि त्याला ते प्रेम या भक्तांच्या जवळ सापडतं, म्हणून त्यांच्या संगतीमध्ये त्यांनी जातो आणि त्यांची सगळी साखळी अशा पद्धतीने निवृत्त करतो आणि त्याला सांभाळण्याकरिता धावतो. हा भगवंताचा स्वभावच आहे महाराज, तो स्वभाव महाराज वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. प्रस्तुत दरवर्षी निळोबरायांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ हा भव्य दिव्य असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आपण सर्वजण भगवंताची सेवा या माध्यमातून करतो, त्याच नियमानुसार आमच्या वाटेला आजची ही सेवा आलेली आहे. निळोबराय आदी करून सर्व संतांनी याच्यावत जीवमात्रांना भगवंताची शरणागती करण्याचा उपदेश केला, भगवंताची भक्ती करण्याचा उपदेश केला. कारण विद्यमान असणारे हे जे युग आहे, या युगामध्ये भगवंताची भक्ती करणं हेच प्रधान साधन आहे. अन्य अन्य साधनं सुद्धा त्यांनी आहेत, पण या कलियुगामध्ये ती सर्व साधनं प्रभावी ठरत नाहीत. अनादिकालापासून जीवाला हा प्रवास त्यांनी मागे लागलेला आहे, त्याला रोग लागलेला आहे. तो रोग जर काय असेल तर आत्मया जीव बुद्धी लागली होती क्षयव्याधी. ते जयाची असताना धीर जागी जी आत्मया जीव बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धी आलेली आहे. खर तर आत्माच आहे. आत्मा म्हणजे काय हो, आत्मा म्हणजे जो सर्व ठिकाणी व्यापक आहे, जो चैतन्य स्वरूप आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, जो अजर आहे, जो अमर आहे, त्याचं स्वरूप जर पाहण्याचा प्रयत्न केला तर नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहति पावका न चैनन क्लेदयंत्या कोण शोषयति मारुता. जो त्याने अग्नीनं जाळला जात नाही, जो पाण्यानं सुकवला जात भिजवला जात नाही, वाऱ्यानं सुकवला जात नाही, शस्त्रानं तोडला जात नाही, जो जन्माला येत नाही, जो मरत नाही, अजर अमर असणारा आत्मा, हे आत्म्याचं स्वरूप आहे. शरीर जन्माला येतं त्यांनी मरतं, पण आत्मा त्यांनी जन्माला येत नाही मरत नाही. मृियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. शरीराचा नाश झाल्यानं ज्याचा नाश होत नाही त्याला आत्मा म्हणावा. तो चैतन्य स्वरूप आहे, ते आपलं मूळ स्वरूप आहे. पण हा त्याने आत्माच आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, तो परब्रह्मच आहे. अभेद ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. ज्ञान प्राप्त करायचे म्हणजे काय,
गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ मानस परभणीकर. ते म्हणायचे ज्ञान मिळवायचं म्हणजे काय रे, कांद्याचं का वांग्याचं, असं त्यांचे शब्द आहेत महाराज. कशाचं ज्ञान मिळवायचं, ज्ञान मिळवणं म्हणजे काय, संत महापुरुषांच्या संगतीमध्ये जाऊन ते जाणून घ्यायचं मी आत्मा आहे, आणि फक्त मी आत्मा आहे असं जाणायचं नाही, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं जाणायचं, असं अभेद ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, या बोधापर्यंत त्यांनी जायचं. आणि ज्या दिवशी हा बोध अंतकरणात ठसावला जाईल, ज्या दिवशी दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान त्यांनी जीवाला प्राप्त होईल, ज्या दिवशी त्यांनी महाराज सगळ्या प्रकारच्या असंभावना संपून जातील, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, अभिप्रेत भावना सगळ्या संपून जातील, आणि स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाचा बोध प्राप्त होईल, दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, त्या दिवशी ही त्यांनी आवागमनाची परंपरा, हा जीवाचा प्रवास थांबून जाईल, तो स्थिर होईल, महत्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी हे मिळालं पाहिजे, या माध्यमातून त्यांना अट्टहास केला पाहिजे. पण असा विचार करतो कोण, असा विचार कोण करतो महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्व, महत्वाचा मुद्दा सांगतोय. असा विचार संसारिक लोक करतील का, नाही ना. संसारिक लोकांना त्यांच्या बायका पोरांचं भरण पोषण करायचं पडलं, ते कशाला असा विचार करत बसते. उलट त्यांच्या समोर असे विचार सांगणं म्हणजे बावळटपणा. सरळ मुद्दा आहे, मुक्त व्हा, आत्मस्वरूपाला जाणा, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या, भवबंधनातून त्यांनी मुक्त व्हा, असं त्यांनी सांगणं म्हणजे लोकांना वाटतं हे बावळट आहे. सरळ मुद्दा आहे, संसारिक लोकांच्या समोर हा विचार नाही. हा विचार कोणाच्या समोर असला पाहिजे, परमार्थिक लोकांच्या डोळ्यासमोर हाच विचार असला पाहिजे. पण खरं सांगतो, परमार्थ करणारे जे 100% लोक आहेत त्यांच्याकडे जरा नजर फिरून बघा, त्या 100% लोकांमध्ये किती टक्के असे लोक आहेत की जे मुक्त होण्याचा विचार करतात. खरं सांगा, हे सगळं करतात महाराज, ते बाह्यांना सगळ्या गोष्टी करतात, ते रोज देवपूजा करतात, कपाळाला गंध लावतात, त्यांच्याकडे माळ असते, पंढरीची वारी करतात, ते गाथा पारायण करतात, ते सगळं काय करतात, सप्ताहाचं आयोजन नियोजन करतात, ते पंढरीच्या वाऱ्या करत सगळ्या गोष्टी करतात. एवढं सगळं करत असताना सुद्धा खरंच हा प्रश्न उभा करावा असं वाटतो की सगळ्यांनाच असं वाटतं का मला मुक्त व्हायचं आहे. आणि जर वाटत नसेल तर कशा करता हे सगळं करायचंय, हे सगळं आहे कशा करता, हा सगळा अट्टहास कशा करता. अरे तुकोबाराय सारख्यांना अट्टहास करावा लागला, त्यांचा अभंग सगळ्यांचा पाठ आहे म्हणत, कशाला ते प्रमाण त्यांनी लांबून वेळ अशा पद्धतीने घालत. ते म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी अट्टहास केला म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे कोणता, मैत्रीचा आहे ना, मग कशाचा, वर्ष श्राद्धाचा, मग कशाचा, दशक्रियेचा, कशाचा. शेवटचा दिवस म्हणजे काय, शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे दशक्रियेचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी जीवपणा संपून जाईल तो शेवटचा दिवस. जीवपणा संपवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, पण लोक संपवतील तेव्हा जेव्हा समजतील मी जीव झालोय. सरळ गोष्ट आहे, याचीच जाणीव नाही, गाफील आहेत, बेधुंद झालेले आहेत, मला डोळ्यावर पट्टी आलेली आहे. त्यांच्याकरिता प्रकर्षाला तुकोबारांना सांगावं लागलं, तू का म्हणे इह लोकीच्या गव्हारे, नका डोळे, नका डोळे धुरे भरून राहू. अरे डोळ्यात धूर घालून राहू नका, याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा, अट्टहास करा. का बर, अरे संसार दुःख आहे, हे त्यांनी भयंकर वेदना देत. रोज वेदना लोक सहन करतात पण लोकांना त्या वेदना वाटत नाही, एवढ्या आंघोळी पडलेल्या असतात मग त्या वेदना. फार त्रास असतो, फार वेदना असतात, एवढ्या वेदना असतात की महाराज म्हणतात नस आहे पाशान फुटते भयका पचित्ती भरला असे, गर्भातली यातना, जन्माला येताना यातना, काय सांगू गर्भीची Yeah.
मुख्य परमार्थ करणाऱ्या लोकांचा भरणा, त्याच्यामध्ये हौशे, त्याच्यात नवशे, त्याच्यात गौशे, हे सगळे रामाला झालेले आणि त्याच्यात निवडून पडतात महाराज हे विचाराचा परमार्थ करणारे. हा विचार आहे महाराज, लक्षात घेण्यासारखीच गोष्ट आहे. कारण विचारा वाचून नपविजय समाधान, जो विचार करतो परमार्थात आल्यानंतर तोच मुक्त स्थितीपर्यंत जाण्याकरिता अट्टहास करील. आता अविचारी माणसाचं काम नाही महाराज, लोकांना फक्त एवढं वरवर चालला हाच परमार्थ वाटतो. नाही ना, कधीतरी संतांचं एकांत असलं पाहिजे, कधीतरी अट्टहासानं त्यांची संगती केली पाहिजे, कधीतरी त्यांच्या मुखातून त्यांनी महाराज तत्वज्ञान श्रवण केलं पाहिजे. लोक पंढरीच्या वारीला जातात ना, लोकांना वाटतं पंढरपुरात गेल्यावर देव भेटतो, पण मी त्या मताचा माणूस नाही. मला म्हणायचं पंढरपुरात देव भेटत पाहिजे, मग पंढरीच्या वाटेनं देव भेटतो. आणि पंढरीच्या वाटेनं कसा भेटत असेल, ज्यावेळी तुम्ही सत्संगती करता, पंढरीच्या रस्त्यानं जात असताना साधू संतांची संगती घडते, 15 दिवस तुमच्या जीवनातले तुम्ही काढून त्यांच्या संगतीमध्ये देता, आणि तो सत्संग तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला येतो तेव्हा ते विचार प्रगट करतात आणि त्या विचारानं जीवन बदलून जात असतं. मला संतांचं एक वाक्य सुद्धा जीवन बदलू शकतं, महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त ते आपल्याला लागलं पाहिजे, फक्त आपण त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट. नाहीतर एक वचन सुद्धा संतांचं, संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण, मग संतांचं वचन हे त्यांनी जन्म दुःख घालवणार आहे, फक्त आपण स्वीकारलं पाहिजे. मग त्यांनी विचाराचा परमार्थ करणारे लोक फार बोटावर मोजण्यासारखे आहेत. ते विचार करतात कि खरंच जन्म मरणाचं दुःख फार वाईट आहे, जन्मताना त्याने दुःख आहे काय सांगू गर्दीची यातना, मग भोगिता नारायणा अरे मास मर मूत्र जाणार तुझं क्षण क्षणात ह्यात असे, माझे स्वहितने ते कोणी काहीचे न करीते मज वाचुनी, सज्जा स्वजनता व सुखाची मांडले कोणी आधी आणते नेनते कोणी आधी आणते, सगळी प्रमाण पाहू द्या. मग एवढं दुःख त्यांनी भोगावं लागतंय, जन्म झाल्यानंतर काय कमी वेदना असतात का, भयंकर वेदना असतात महाराज. ते जन्माला आलं ना लिप्रू, तुम्हाला माहित असेल की नसेल मला माहित नाही, ते जन्माला आल्याबरोबर त्याला उलट धरावं लागते, त्याचे पाय हातात धरतात आणि त्याचं डोकं खाली केलं जातं, कारण आईच्या गर्भात ते खाली डोकं वर पाय करूनच असतं, असे वर पाय धरतात आणि त्याच्या पायावर टिचक्या मारतात महाराज, ते रडावं म्हणून. हे प्रॅक्टिकली कोणाला पाहायला मिळत नाही. आता दवाखान्यात बाळ जन्माला येतात ना, म्हणून ते सगळ्यांना पाहायची गोष्ट नाही. आम्ही हॉस्पिटल मध्ये असताना हे रोज पाहायला मिळत होत, असं बाळ त्याने उलट धरायचं, वरून त्याच्या पायाला टिचक्या मारायच्या. ते एवढं करून जर रडलं नाही, रडवायचंय कशाकरिता, त्याला त्याला वातावरणातला श्वास घ्यावा म्हणून. कारण आतापर्यंत त्याला सगळंचे सगळं त्याच्या आईच्या गर्भातून मिळत होतं, मला ती नाळ जोडली होती ना त्या नाळ्यातून त्याला सगळं मिळत होतं. पण आता त्याला स्वयंपूर्ण व्हायचंय, त्याला वातावरणातला श्वास स्वतः घ्यायचा आहे आणि म्हणून तो त्यांनी मला सक्षम झाला पाहिजे. पण उलट त्यांनी धरतात एक चपराक धरतात मला चापट आणि त्याच्या पृष्ठभागावर चपकन वाढ होतात, अशी झाली वाजली रे वाजली की मग ते क्याऊ 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 करायला सुरुवात करत आणि त्या रडण्याच्या छंदात ते श्वास घ्यायला लागतं महाराज. महत्वाची ऐकतात ना सर्वजण, मला हेच सांगायचंय जन्माला आल्याबरोबर पहिली मिळते चापट, चापटीपासून सुरुवात होते मला जीवनाची, खरंच पहिली चापट मिळते. आणि त्यात जर घरी डिलिव्हरी झाली असेल तर पूर्वीच्या काळात ती जाई असायची 70 वर्षाची आजी, मग ती त्यांनी ती यायची, मग तिनं बाळाला आंघोळ घालायची, असे पाय पसरून बसायचं, बसल्यानंतर ते बाळ घ्यायचं त्याला तेल चोळायचं, बरं तेल चोळल्यानंतर त्याचे असे हाल करतात महाराज, ते एक हात धरायचा इकडचा पाय धरायचा इकडच्या कानाला लावायचा, इकडचा पाय धरायचा इकडच्या कानाला लावायचा, हा हात धरायचा तिकडच्या पायाला लावायचा, हा धरायचा इकडच्या पायाला लावायचा. अहो ते एक दिवसाचा आहे ना, बरं त्याला स्नान घालायचं आंघोळ घालायची, पण ती 70 वर्षाची असते, ती म्हणजे घाल अजून पाणी गरम घाल, तिला जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत ती थांबत नाही. आता तिचं 70 वर्षाचं वय हे एक दिवसाचं काकत काय करायचं, तिला चटका बसल्यावर मग ते थांब आता आणि मग पाणी वाटायचं, काय त्रास होत असेल नाही त्याला. मग एवढं त्यांनी महाराज त्याला कष्टून पिष्टून टाकायचं, मग ते कपड्यामध्ये गुंडाळायचं पाळण्यात घालायचं, म्हणजे बघ कसं शांत झोपलं ते रडलंच कसं, त्याला एवढा प्रयोग त्यांनी झाल्यानंतर त्याला वाटत असेल ना काय, आता जर रडून परत सुरू झालं मग काय करायचं, ते शांत झोपतं महाराज. आणि वरतून गाणं असतं ते पाळण्यात घातल्यानंतर हडग हडग हडकवले बाळाच्या हातात पुरकवले बाळाला, जुने गाणे होते महाराज ते, तेव्हापासून हडग हडग सुरू होतं, पहिल्या दिवशीच पाळण्यात घालून अजून म्हणतात महाराज तुम्ही बघा जुन्या म्हाताऱ्या हाड हाड, तुम्हाला कळतंय माझं म्हणणं मला काय सांग, जन्मल्यापासून जी हाड हाड सुरू होते ती मरेपर्यंत
दोन्ही अवस्था सारख्याच असतात, बाल्य अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्य अवस्थेत तरी कमी हाडहाड होते, निदान लोक मुखी तरी घेतात त्या बाळाची. तशी सेम अवस्था असते वृद्धापकाळामध्ये, तिथं कुणी मुख्य घ्यायला जात नाही. तिथं काय होते, फक्त त्याचं नाव आहे हाडहाड. श्वाना परिगती झाली, हे करती हाडहाड. श्वाना परिगती झाली, बघा दोन ठिकाणी हाडहाड मी तुमच्या समोर सांगितले. महाराजांनी प्रमाण पण दिलं, श्वाना परिगती झाली. श्वान म्हणजे कुत्रा, आणि कुत्र्यासारखी अवस्था होते, अवघे करती हाडहाड, परत हाडहाड सुरू होते. अरे जन्म हाडहाडीत निघून जातो, जन्म कष्टात निघून जातो. जो अमूल्य किमतीचा जन्म भगवत प्राप्तीकरिता मिळालेला आहे, जो अमूल्य किमतीचा जन्म ब्रह्मज्ञान मिळवण्याकरिता मिळालेला आहे, जो अमूल्य किमतीचा जन्म मुक्त होण्याकरिता मिळालेला आहे, तो जन्म त्यांनी हाडहाड करता करता संपून जातो. केव्हा देव भेटेल, केव्हा परमात्मा भेटेल, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. माझं म्हणणं जर पटत असलं तर स्वतःच्या मनाला विचार करा, प्रश्न विचारा की आपण आजपर्यंत काय करत आलो. येथे येऊन केले काय, विठ्ठल नाही आठवला, आहारे मुढा भाग्यहीना, गेला सी पतना मोह भ्रमे. इथे येऊन आपण काय केलं, महत्वाचा विचार आहे. जे परमार्थ करत असतील अंतकरणापासून, त्यांच्या समोर साष्टांग पडले पाहता माझा अजिबात फुगीरपणा मला करायचा नाही. पण जे कधी भगवंताला आठवतच नसतील त्यांना सांगणार महाराज, जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. माणसाचा जन्म हा शेवटचा जन्म आहे महाराज. 84 लाख योनी फिरून फिरून माणसाच्या योनीत येता येत, शेवटचा जन्म आहे. आणि याच्यात आल्यानंतर जर मुक्त झाले नाही तर मग चुकलिया वर्म फेरा पडे, परत 84 लाख फिरायचं आणि मग त्याने यायचं. मग काय केलं पाहिजे, याची जन्मी ओळखी करा आत्मारामा. याच जन्मामध्ये आत्माराम ओळखून घ्यावा, याच जन्मामध्ये त्याच ज्ञान प्राप्त करून घ्यावं, अट्टहास करावा. महाराज महत्वाची गोष्ट आहे. मग याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. यांना जर अट्टहास करावा लागला
तर आपण काय करतो महाराज? जगद्गुरु तुकोबारांचा परमार्थ एका पारड्यात झाला आणि आपला परमार्थ एका पारड्यात ठेवा आणि थोडी तुला करून बघा काय होत ते. दर्या मी खसखस, दर्या म्हणजे समुद्र, त्यांचा परमार्थ समुद्रासारखा आहे आणि आपला परमार्थ खसखशीच्या दाण्यासारखा आहे त्यांच्या समोर. समुद्रासारखा परमार्थ करणारे म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास. आपलं कुठं मांडायचं करताना मी काय सांगतो ते कुठंच नाही हा महत्वाचा विचार आहे. पण अट्टहास केला पाहिजे, धावपळ केली पाहिजे असं ज्याला कळतं अशा विचारावर जो आरूढ होतो तो परमार्थाकरिता सज्ज होतो महाराज, उभा राहतो. रोज लोक हरिपाठ म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. काय देवाचं द्वार आहे? देवाचं द्वार म्हणजे माणसाचं शरीर. 84 लाख योनी नाही, मनुष्य शरीर हेच भगवत प्राप्तीचं द्वार आहे. त्याच्यात उभं राहिलं पाहिजे. उभं राहणं म्हणजे साधना केली पाहिजे आणि क्षणभरी म्हणजे काय? आयुष्यभर साधना केली पाहिजे. आयुष्य क्षणासारखंच आहे. असं जर केलं तर तेने मुक्तीचारी साधीला तर 4 मुक्ती प्राप्त होतील, अन्यथा नाही. म्हणून आपण उभं राहत नाहीत, आपण साधना करत नाहीत. माझं म्हणणं ऐकून जर एखादा पोट तिरकीनं साधनेला लागला तर काय हरकत आहे बोलायला महाराज? मतच ही जाणीव करून दिल्यानंतर जर एखादा खरंच परमार्थाला लागला त्याला कळालं बस हे जर त्यांनी शरीर निघून गेलं, हा जन्म जर निघून गेला आणि पुन्हा त्यांनी पुनरावृत्तीच्या मापाला यावं लागलं मग काय करायचं? पण आज सावध झालं पाहिजे, भजन केलं पाहिजे. साधू संत सावध आहेत ते म्हणले सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण, हरीच्या जागरणाला आलो सावध झालो म्हणले. क्षणभंगूर आहे नाही भरवसा, कधी जाईल सांगता येत नाही. मग असा जो साधक आहे तो तळमळ करतो, त्याचं चित्त व्याकुळ होत, त्याला वाटतं बस मला साधना करायची आहे, मला मुक्त व्हायचंय, कोणतं साधन करू, काय साधन करू. मग तो अनेक प्रकारच्या वाटा शोधायला त्याने सुरुवात करतो. नाना साधनांच्या खटपटा, अनेक खटपटा करायला सुरुवात करतो. मग त्याच्या डोळ्यासमोर योग मार्ग उभा राहतो. मग त्याने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. या कलियुगात त्याने ही साधनं कशी शक्य होतील? योग साधना करायचं असलं की त्याने महाराज यम पाळावे लागतात, नियम पाळावे लागतात, आसन सिद्ध करावं लागतं. एका आसनामध्ये निदान 58 मिनिटं तरी बसता आलं पाहिजे एका आसन. तासभराचं प्रवचन, 2 तासाचं कीर्तन असतं, त्याच्यात लोक 84 आसनं करतात. ही मांडी इकडं कर, ती मांडी तिकडं कर, एवढ्या 84 आसनं करतात महाराज एवढ्या एवढ्या काळात. त्याला कसं आसन सिद्ध होईल? तो कसा प्राणायाम करील, कसा प्रत्याहार करील? तोंड आवडत नाही ना महाराज. शुगर झाली तरी त्याला वाटतं आता गपचूप खावा. घरचे लोक नको म्हणतात, तुला गोळ्या द्याव्या लागतात, दवाखान्यात न्यावं लागतं, अरे तू जरा शांत राहा, तुझ्या तोंडाला आवर घाल. पण म्हातारा ऐकत नाही महाराज, ते गपचूप खातं. सरळ गोष्ट आहे. कसा त्याने प्रत्याहार करेल, कसा प्राणायाम त्याच्यानं शक्य होईल? काय सोपा आहे काय सगळ्या गोष्टी करणं? त्याला योग साधत नाही मग कसा मुक्त होईल? मग काय केलं पाहिजे मुक्त होण्याकरिता? मग तो कर्म मार्गाने जर जायला निघाला तर कर्म करणं तरी काय सोपं आहे का महाराज? निष्काम कर्मयोग भगवंतानं सांगितला. कर्म करायचं अभिमान टाकून द्यायचा. इथं थोडं परमार्था करता काय केलं की माणसाला फुगा येतो आणि एवढा येतो की तो सांगताच येत नाही शब्दात, तो त्याने खाली जमिनीवर उतरावं असंच वाटत नाही. एवढा अभिमान होतो परमार्थाचा. खरं सांगू का? ज्याला डिवाईन या काही दिव्य असणारं कार्य करायचंय ना, त्यांना आधी स्वतःचं अस्तित्व संपवावं लागेल. मिटा तर आपली हस्ती को अगर कुछ मर्तबाच आहे, दाना खात में मिळत आहे तो गुली गुलजार बनत आहे. महत्वाची गोष्ट निपट निरंजन महाराजांचा दोहा आहे महाराजा. ते म्हणतात जर खरंच काही मोठं काम करायचं असेल तर मिटा कर आपली हस्ती को, स्वतःचं जे अस्तित्व तू तयार केलेलं आहेस ते अस्तित्व आधी मातीत घाल. मिटा कर आपली हस्ती को अगर कुछ मर्तबाच आहे, जर खरंच जीवनात काही करायचं असेल तर. दाना खाक में उदाहरण सांगितलं, दाना खाक में मिळत आहे. दाना म्हणजे धान्याचा एक कण, तो ज्या वेळेला मातीत मिसळून जातो तो गुलेगुलजार बनत आहे. तो आधी स्वतःला लपवतो, एका बीजा आधी नास मग भोगेले कधीच, त्याला अस्तित्व संपवावं लागेल. पण लोक अस्तित्व सोडून कुठे कार्य करतात महाराज? महत्वाची गोष्ट आहे कर्म, निष्काम कर्म. गाडगे बाबांसारखे त्यांनी निष्काम कर्म योगी झाले कितीतरी मला सांगता येते. फार मोठे मोठे महात्मे होते महाराज, ज्यांनी काही स्वतःचा स्वार्थ पाहिला, निष्काम कर्म करत राहिले. मदन महाराज बिहाने म्हणून आपल्या संप्रदाय संत झाले महाराज. पाठीवर त्यांनी गोणी घ्यायची आणि गावगाव घरोघर फिरायचं, धान्य गोळा करायचं, भाजीपाला गोळा करायचा आणि मुमुक्षुंना खाऊ घालायचं महाराज. केवढं प्रेम विद्यार्थ्यांनी, निष्काम, काही अपेक्षा नाही, मोठेपणाचा छंद पोटात नाही. निष्काम कर्म कोणाला करता येतं तेही करता येत नाही.
म्हणे ज्ञानार्जन करा. अरे ज्ञान तरी कसं शक्य होईल, ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता ती बुद्धी पण तशी असली पाहिजे, ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. ज्ञानाचा अधिकारी कोण असं जर विचारलं तर ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. व्याख्यात जर एवढे अवघड आहे तर अधिकारी होणं किती अवघड असेल. मग असा ज्ञानाचा अधिकारी झाल्यावर मग त्यानं त्यांनी बहिरंग साधनं यज्ञादी कर्म आणि उपासना, त्याच्यापेक्षा अंतरंग साधनं त्यांनी विवेक वैराग्य समाधी शतक आणि मुमुक्षुत्व, त्याच्यापेक्षा अंतरंग साधन श्रवण मनन निधी ध्यासन, त्याच्यापेक्षा अंतरंग साधन तत्व पदार्थ शोधन, मग श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी आदी करून महावाक्याचं श्रवण करायचं, मग तत्पदाचा त्वपदाचा वाच्यार्थ लक्षार्थ पाहायचा, मग त्यांनी लक्षार्थाला त्यांनी ग्रहण करायचं आणि अशी पदानं त्याचं ऐक्य जाणायचं, मग तुला परोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, मग तो मुक्त होईल. किती लोकांना हे शक्य आहे, किती लोक त्यांनी मला या मुद्द्यापर्यंत जातील अवे समजतच नाही लोकांना. असं सांगायला लागले की लोकांना डबड्यात खडे घालून खरखर खरखर वाजवल्यासारखं होतं. काय बोलला बाबा माहितच नाही, कारण याच्यावर कोणी लक्ष देत नाही आणि हे लक्ष द्यावं असं वाटतही नाही महाराज. मग जर ज्ञानार्जनही त्याला करता येत नाही मग काय केलं पाहिजे, काय केलं म्हणजे उतरून जाईल, काय केलं म्हणजे मुक्त होईल. आणि त्याला योग साधत नाही, त्याला कर्म साधत नाही, त्याला ज्ञान साधत नाही, त्याला काय करावं. दोन न्याय मला माहिती आहेत, एक आहे मरकट किशोर न्याय आणि एक आहे मार्जार किशोर न्याय. मरकट म्हणजे माकड आणि मार्जार म्हणजे माकड. दोन गोष्टी सांगतो. माकडालाही पिलं होतात आणि मांजरालाही पिलं होतात. तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल, ऐकून ठेवा परत एकदा, तुमच्या हिताचं आहे मला, महत्वाची गोष्ट आहे. माकडीला जर पिलू झालं ना की माकडीन पिलाला म्हणते, हे बघ तुला जर जगायचं असलं तर मला घट्ट धरून ठेव, मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारावी लागते. जर मी उड्या मारायला लागले तुझा हात निसटला, तू पडला मेला, खलास आपली जबाबदारी नाही. कोण म्हणत? माकड म्हणते. माकडीन म्हणजे पिलाला. आणि त्या पिलाला स्वतःची जबाबदारी घ्यावी लागते मला, ते घट्ट धरून ठेवतं आईला. त्याला जगायचं असेल तर कोणाच्या जबाबदारीवर? स्वतःच्या जबाबदारीवर. आता दुसरा न्याय सांगतो, मार्जार किशोर न्याय. मार्जार म्हणजे मांजर. जसे माकडीनला पिलं होतात ना तसे त्यांनी मांजराला पण पिलं होतात. फार तर फार एक होईल, दोन होईल, तीन होत असते, फार जास्त होत नाहीत मला, दोन तीन पिलं होतात. पण ते पिलं झाल्यानंतर ते डोळे उघडत नाहीत, मग काय करायचं? मग त्या मांजरीला चिंता असते मला, ते पिलांना जपण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तिच्या त्या पिलांच्या बापाचा स्वभाव माहित आहे. पिलांचा बाप म्हणजे बोका, तो जपूनच असतो मला, तो नाश्त्यावरही दोन तीन पिलं खाऊ शकतो असं त्याच्या सामर्थ्य आहे बोका. त्या बोक्याच्या तावड्यातून पिलांना वाचवण्याकरिता त्यांचे डोळे उघडले नाही म्हणून ती मांजर काय करते माहितीये? दातात पिलांना घेते आणि साप घर फिरवते. हे पोथीतलं नाही बरं, ते अनुभवातलं आहे, सगळे लोक पाहतात महाराज, महत्वाची गोष्ट आहे. साप घर फिरवते, दात तेच असतात ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन करते, ते दात असतात महाराज, त्याच दाताने पिलाला उचलते आणि साप घर फिरवते, त्याला डोळे त्याचे उघडेपर्यंत त्याचा सांभाळ करते, त्याला वाढवते, त्याच्यावर फार प्रेम करते महाराज. म्हणून आई तर माकडीन पण आहे आणि आई तर मांजर पण आहे. आणि पिलं तर माकडाचे पण आहेत आणि मांजराचे पण आहेत. पण माकडाच्या पिलाला जर जगायचं असेल तर स्वसामर्थ्यानं जगावं लागतं आणि मांजराच्या पिलाला जगण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागत नाही, त्याची आई त्याची जबाबदारी घेत असते. महत्वाची गोष्ट म्हणून जो विचारावर आरूढ झालेला आहे, ज्याला कळालंय ही शेवटची बारी आहे मनुष्य जन्म, आता जर मी वर्म चुकलो तर परत जन्माला यावं लागेल, मग याच जन्मात मुक्त झालं पाहिजे, आत्मारामाची ओळख करून घेतली पाहिजे, काय करावं म्हणजे ते होईल, काय केलं ना त्याने अशा पद्धतीने माझं जीवन करता अर्थ होईल. आणि याच जन्मामध्ये तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे, याच शरीरात येऊन त्यांनी येरधारे घालवता येते हे त्याला कळालं. काय केलं म्हणजे त्याने होईल, मला त्याने योग साधत नाही, मला कर्म साधत नाही, मला त्याने ज्ञानही काय काही न साधत नाही, अशा वेळेला मी काय करू. मग त्याचं अंतकरण त्यांनी महाराज व्याकुळ झालेलं असतं, मग त्याने काय करावं? भगवंताची शरणागती करावी. मनवा हरीचे दास, त्यानं हरीचं दास स्वतःला म्हणून घ्यावं. त्यानं भगवंताची शरणागती करावी, म्हणवनी शरण जावे, सर्व भावे देवासी. काय होईल मग? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, तो भव नदीतून पार करण्याकरिता समर्थ आहे. मग हे तुमचं ज्ञान ते सगळं कुठे गेलं? आत्मज्ञान ओळखी करा, आत्मारामन हे कसं काय? अहो तुम्ही साकड घालून तर बघा, तुम्ही फक्त त्याचं होऊन पहा, तो परमात्मा तुमच्याकरिता स्वतः गुरु रूपानं प्रगट होईल. आपणच देव होय गुरु, तो स्वतः
स्वतः तुम्हाला तत्वमसी आणि महावाक्यांचा उपदेश करील, तो स्वतः तुम्हाला बोध प्राप्त करून देईल, तो गुरु रूपात येत असतो, तो देव गुरु रूपाने प्रगट होत असतो. खोटं सांगत नाही. ज्यांच्या दरबारात आपण उभे आहोत त्यांना विचारा, देव येतो की नाही. देव त्याने आला, त्याला सांगितलं निळामणि आम्ही नोरखोची देवा देवा. लोकांना म्हणतात देवाला ओळखत नाही, तुक्याचा धावा करीत असतो. चुकीचा अर्थ लावू नका. काही लोक म्हणतात निळोबरा असं म्हणजे जा आणि देवाला ओळखीत नाही, असं छाप मध्ये म्हणले नाही, असा फुगीरपणा केला नाही, वस्तुस्थिती सांगितली. म्हणजे देवा अरे तू नामदेव महाराजांना भेटत नव्हतास का, नामदेव महाराजांना बोलत नव्हतास का, त्यांच्यावर जेवत नव्हतास का, पण त्यांना कळत नव्हता ना, त्यांना ओळखू येत नव्हता. तसं तू आलास माझ्या समोर इथपर्यंत ठीक आहे, पण मला ओळखू येत नाही ना. निळामी म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू आहेस देव इथपर्यंत ठीक आहे, पण तुझी ओळख नाही ना, म्हणून तू काही आता धावा करीत असो, म्हणून तू कोमळ आहे पाहिजे तुझी ओळख करून देण्याकरिता. म्हणून तू त्यांनी महाराज हा देव आहेस इथपर्यंत ठीक आहे, देव येत असतो. मग तोच देव परत फिरला आणि फक्त वैकुंठात गेला नाही, तो तसाच तुकोबारायांचं रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाला. आपणची देव देव होय गुरु. भगवंताला शरण गेले, त्याचा परिणाम काय झाला, देव स्वतःच गुरु रूपाने आला. म्हणून शरण जाणं म्हणजे मांजराच्या पिलासारखं आईला धरून राहणं महत्वाची गोष्ट आहे. मार्जार किशोर न्याय मांजराच्या पिलासारखं झालं पाहिजे, देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. अवलंबून राहिलं की भगवान सगळं काय करतो. मी परवा विरोलीला गेलो होतो, विरोलीला तिथं त्याने भेट द्यायला देण्याकरता गेलो. गेल्यानंतर ती सगळी मंडळी मला सांगायला लागली, म्हणे काय म्हणे हा स्लॅब भरत होते तिथल्या सभा मंडपाचा, आणि स्लॅब भरता भरता स्लॅब त्यांनी पडला, आणि पडल्यानंतर वरती 10-15 कामगार काम करत होते, पण कोणाला खर्चटलं सुद्धा नाही, पण स्लॅब तर त्यांनी कोसळला, भरता भरताच कोसळलं सगळं. मग काय करायचं, दुसऱ्या वेळेला इंजिनियर ते घ्यायला तयार नाही, फार मोठा स्लॅब होता. मग काय करायचं आता, मग इकडून तिकडून इंजिनियर तयार केला, पण तोही घाबरायला लागला. म्हणे काय करायचं, मग नानांना बोलावलं. नाना म्हणजे नाना महाराज वनकुटेकर, वैकुंठवासी नाना महाराज वनकुटेकर महाराजांना बोलावलं, आणि बोलावल्यानंतर त्यांनी महाराज ते म्हणे नाना आता स्लॅब टाकायचं आहे, आज तुम्ही इथं थांबलं पाहिजे. म्हणे ठीक आहे. मग काय करायचं, म्हणे काय हा नारळ घ्या आणि त्या पिंपळेश्वराच्या समोर जा, आणि तो नारळ पिंपळेश्वराच्या समोर ठेवा, आणि त्याला सांगा हे काम तुझं आहे, आणि ते त्याने तुला करायचं आता, तुझी लाज तुलाच राहा, तुलाच राखावी लागेल. सांगून टाकलं महाराज, झालं नारळ ठेवून आले. आणि आता काय करायचं, म्हणे काय नाही, वरती लोक स्लॅब भरतील आणि खाली आपण भजन करत बसायचं. कुठं खाली तिथंच, वरती स्लॅब भरतील ना, आपण खाली भजन करत बसायचं. आणि बसलं ना महाराज भजन करत खाली, भजनही त्यांनी रंगलं, वरतून स्लॅब पडत होता, ते सिमेंटचं पाणी अंगावर पडत होतं, काही विचार केला नाही, आणि भजन करत राहिले, स्लॅब पूर्ण झाला. महाराज तात्पर्य एवढंच मला सांगायचंय, त्याच्यावर भार घालून बघा. तू काय म्हणे भार घातली आवरी, कैवारी येतल्याशिवाय राहणार नाही, सांभाळायला आल्याशिवाय राहणार नाही. महत्वाची गोष्ट, भार घालून तर बघा. आपण तेवढंच करत नाही, म्हणून या कलियुगामध्ये या सगळ्या साधना त्यांनी महाराज खोल होतात. मगाचं प्रमाण नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्या नपवती वयाच्या दारवंटा महाराज वर्णन करू सांगतात. या सगळ्या साधना तिथपर्यंत जात नाहीत, एकच साधना केली पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे, भगवंताला आपलं म्हणलं पाहिजे, भगवंतावर संपूर्ण त्यांनी भार घातला पाहिजे, मग भगवान सोडवील असा त्यांनी भगवंताचा स्वभाव आहे. कसं काय सोडवतो, कोणाला सोडवतो ते तरी सांगा. म्हणे गुरु रूपात येतो, त्याला तत्वज्ञान सांगतो, कसं आला कोणाकरता ते सांगा. उदाहरण सांगू का, म्हणले सांगतो. अरे मरणासन्न स्थिती आहे, 7 दिवसात मरण ज्याचं आलेलं आहे,
सात दिवसात त्याने मृत्यू येणार आहे असा राजा परीक्षित त्याला शाप प्राप्त झालेला आहे. सात दिवसात तुला तक्ष नावाचा सर्प दंश करेल, तुझा मृत्यू होईल. राजाला समजेना महाराज काही, 45 वर्षाचं वय होतं राजाचं. त्या सर्वस्वाचा त्याग केला, वल्कल वस्त्र परिधान केले. हे देवासाठी घेऊन जोग देवाकडचा जोग धारण केला, सगळ्या भोगांचा त्याग केला. त्याची पत्नी इरावती, त्याचा मुलगा जनमेजय, सर्व त्याच्या हातात देऊन टाकलं. आणि वल्कल वस्त्र परिधान करून भगवती गंगेच्या काठावर राजा आला. आणि आल्यानंतर त्याने महाराज भगवंताचं स्मरण करू लागला. देवा तुझ्याशिवाय आता मला कोणी सोडवणार नाही, तुझ्याशिवाय मला सांभाळणार कोणी नाही. ऋषीमुनी आले होते समोर, त्यांच्या समोर म्हणत होता लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय सांगा. ते म्हणले जप कर अनुष्ठान कर, सात दिवसात होण्यासारखं वाटे ना. मग त्यांनी या सर्व साधू संतांचं म्हणणं ऐकलं, पण तरी सुद्धा मनात विचार आला की आईच्या गर्भात असताना जो मला सोडवण्याकरिता आला होता तो कुठे गेला, तो आजही मला सोडू शकतो. म्हणून भगवंताचं स्मरण केलं महाराज. कधीतरी असं करत जा, कधीतरी भाव अंतकरणात ठेवून त्याला हात मारत जावे महाराज. त्याला म्हणत जावं, हे पकडलो बाहर घुराये नाही तो डूब जाये, डगर ये आगमन जानी पथिक मै मूड ज्ञानी, संभालोगे नहीं राघव तो काटे चुभ जाएंगे, पकड़ लो बाहगिरीधारी. भगवंताला म्हणाव, देवा माझा हात धर, धरून या बाही भुवा तारी दातारा, मला सोडव या संकटातून असं भगवंताला म्हणावं. आणि मग भगवान आला नाही तर तिथून पुढे त्यांनी बोलावं. राजाने भगवंताचं स्मरण केलं, सात दिवस भगवंताचा धावा केला, त्याचा परिणाम काय झाला असेल. परमात्मा त्यांनी त्याला सोडवण्याकरिता आला, त्याचा अर्थभाव भगवंताने जाणला. आणि तो भगवान त्यांनी शुकाचार्यांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला, गुरु रूपाने. भागवतात तीन लोक सारखेच आहेत, एक आहे त्यांनी श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे आहेत उद्धवजी, आणि तिसरे आहेत त्यांनी शुकदेवजी महाराज. तिघे सारखेच आहेत, भगवानच तीन रूपानं त्याने नटलेला आहे, हा त्यातला भाव आहे. म्हणून तो परमात्मा स्वतःच तत्र आयो भगवान, स्वतः त्यांनी शुकाचार्य महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले, 16 वर्षाचं रूप धारण करून आले. आणि राजाला त्यांनी पाहिलं, राजाने अंतकरण त्यांच्या समोर प्रगट केलं. आणि मग मात्र त्यांनी महाराज त्याचं अंतकरण जाणून त्याला त्यांनी महाराज भगवत साक्षात्कार करून दिला. सात दिवसात राजा मुक्त झाला. म्हणून त्यांनी महाराज ज्याला खरोखर अंतकरणात तळमळ निर्माण झालेली आहे, कसा मुक्त होईन, काय करू, मुक्त होण्याकरिता काय करू, भवबंधनातून त्यांनी बाजूला जाण्याकरिता काय करू, जन्म मरणाची परंपरा चुकवण्याकरिता काय करू, काळाला दूर करण्याकरिता काय करू, असा जर अट्टहास अंतकरण करत असेल तर काही करायची आवश्यकता नाही. भगवंताला शरण गेलं पाहिजे. शरण गेलं की परमात्मा सोडवतो. याच्याकरिता उदाहरण सांगतो, मी सांगतो असं नाही तुकोबाराय म्हणतात, अरे हे तर मोठ्या मोठ्या संत महापुरुषांनी सांगितलं. आणि असं नाही सांगितलं, जगाच्या समोर हात उंच करून सांगितलं. कोणी कोणी सांगितलं महाराज वर्णन करून सांगतात. Thank you.
क्षितीला हो विसासाता महाराज वर्णन करून सांगतात. शुकाचार्यांनी सनकादिक संतांनी हात उंच करून त्यांनी जगाच्या समोर सांगितलं, बघा ज्याला मुक्त व्हायचं असेल, ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, ज्याला भवबंधनातून त्याने सुटायचं असेल, त्याने काय करावं, त्याने भगवंताची शरणागती करावी. कोणी शरणागती केली आणि मुक्त झाला असं जर म्हणत असाल तर राजा परीक्षितीचं उदाहरण हात उंच करून सांगतात. परीक्षिती लाहो, लाहो करणं म्हणजे घाई करणं, लाहो करणं म्हणजे ताकदी करणं, अट्टहास करणं. राजा परीक्षितानं 7 दिवसात अट्टहास केला म्हणून त्याने 7 दिवसा मुक्ती झाली तया म्हणून 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. मग भगवंताची कृपा अशा पद्धतीने होऊ शकते. मग ज्याचं अंतकरण म्हणत असेल काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, काही हे बिरडे भेटेल, काही स्वामी भेटेल, असं ज्याचं अंतकरण सारखं सारखं स्वतःला म्हणताय. कोणीतरी एखादा असतोच महाराज काना कोपऱ्यामध्ये की ज्याच्या अंतकरणात मुक्त होण्याची तळमळ असते आणि तो वेगळाच पडतो निवडून. त्याला काय काय होतं माहिती, कसं ओळखायचं माहितीये, त्याला जेवण जात नाही. बघा बरं, हे लक्षण सांगतोय फक्त मी तुमच्या समोर. मग आपल्या अंगावर जर आले तर समजायचं आपलं असंच आहे. म्हणजे ज्याला खरंच मुक्त होण्याची तळमळ असते ना, त्याला जेवण जात नाही, त्याला झोप लागत नाही, त्याला करमत नाही, त्याला कोणावर बोलावं वाटत नाही, त्याला एकांतात राहावं वाटतं, त्याला ज्ञानोबळ्या तुकोबळ्यांची संगती करावीशी वाटते, त्याला असं वाटतं तुका म्हणे चिंता वाटते, कोण भेटते सांगे सा. त्याचं अंतकरण तळमळ तळमळ करत असतं माशासारखं, काय करू म्हणजे मी मुक्त होईल. जर आपलं अंतकरण त्यांनी असं आपल्याला म्हणत असेल काही मी उद्धार पावेन, काही उद्धार पावेन. Thank you.
म्हणत नसेल तर मी उद्धार पावेन. जर आपलं अंतकरण म्हणत नसेल तर हे कृपा करील नारायण. जर आपलं अंतकरण म्हणत नसेल तर हे खंडैल कर्म. जर आपलं अंतकरण म्हणत नसेल काही पाळू शकल धर्माधर्म. तर जर आपलं अंतकरण त्यांनी म्हणत असेल म्हणत नसेल उसावेसे ह्याची वाटे जे जे भेटत आहे असे देव कृपा करील मज काय लाज राखील असं जर म्हणावं वाटत नसेल तर मी त्याला कधीच अंतरंग परमार्थिक साधक म्हणणार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बसलेल्या सगळ्या लोकांना ऐकू येत आहे मला माहिती आहे आणि बसलेल्या सगळ्या लोकांना माझं म्हणणं कळतंय हे पण मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला कळालेलंच आहे असं समजून तुम्हाला प्रश्न विचारतो. सांगा कोणत्या दिवशी अंतकरणात प्रश्न निर्माण झाला काही मी उद्धार पावेन. एखाद्याचं झालं असेल 1000 दंडवत त्याच्या समोर अजिबात फुगीरपणा मला करायचं नाही. फक्त विचारायचंय कीर्तन करणारे लोक असं गदगदून हलवले पण पाहिजे नव्हतं तरी नाही यायचं छान 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 बोलायचं करायचं निघून जायचं. त्याच्याकरता कीर्तन असतं दात काढायला कीर्तन असते कशाकरता कीर्तन असतं हे समजण्याकरताच असतं ना. मग विचाराल आपल्या मनाला प्रश्न काय मी उद्धार पावेन कधी आपल्याला वाटलं भगवंताची कृपा माझ्यावर होईल का नाही कधी वाटलं हे कर्म त्यांनी खंडून कधी जाईल कधी वाटलं हा उद्धार त्यांनी माझा होईल असं कोणत्या वेळेला वाटलं कोणत्या दिवशी असं वाटलं महात्म्याजवळ जाऊन बसावं आणि त्याला विचारावं का हो मला देव भेटेल का काही देवाची माझ्यावर कृपा होईल का काही अशी दशा येईल माझ्या अंगात पांडुरंगा बोलत असेल. आणि असं जोपर्यंत होत नाही तो का म्हणे आयसी झाली वाचून करणं तो शीन वाटत असे म्हणजे बाकीचं सगळं करणं म्हणजे फक्त शीन करून घेणं आहे मला डोक्याला घेण्या देण्याचं शीन करून नुसतं पैसा खर्च करणं आहे. लावा मांडव द्या मोठमोठ्या सिस्टीम बोलवा हे टाळ तरी सगळे आणि जेवढा वाटेल तेवढे लांब लांबचे बोवा बोलवा काय खर्च करायचा तेवढा सगळा खर्च करा. हे खर्च केलं म्हणजे परमार्थ नाही. मी मुक्त होईल का असा विचार करणं हा परमार्थ आहे. माझा उद्धार होईल का हा विचार करणं हा परमार्थ आहे. असा विचार आणि खर्च जन्मभर गेले थाटामाटाचे काही उपयोग नाही महाराज मला असंच बोलता येतं मी काय करू त्याला. म्हणून त्याने कोणाला वाईट वाटत असेल मी काय करणार आहे त्याला. मग माझं सांगणं कर्तव्य मला लोचकपणा करायला आवडत नाही. कंबर बांधून धर्म सांगतो ना धर्म सांगितला पाहिजे महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून छान छान तुमच्या समोर बोलायचं पुढच्या वर्षी तुम्ही मला बोलवा म्हणून नाही बोलवलं तरी हरकत नाही. काय भगवंताचं चिंतन घरी बसून पण करता येतं. मग लोकांनी संयोजकांनी माझ्यावर कृपा करावी त्यांनी माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि म्हणून त्यांनी पुढच्या वर्षी मला बोलावं म्हणून त्यांनी मला छान छान बोलायचं कोणाला दुखवायचं नाही असं जर करायचं असेल तर काय कामाचा परमार्थ. तर परमार्थच काही कामाचा नाही महाराज महत्वाचा मुद्दा आहे. मला कोट तिडकीनं फक्त लोकांच्या मनात हे रुजवायचंय की कधीतरी मनात प्रश्न उद्भवू द्या माझा उद्धार होईल का. कधीतरी मनात प्रश्न उद्भवू द्या देव माझ्यावर कृपा करील का मला भगवान भेटेल का कोणत्या दिवशी भेटेल कसा भेटेल तो भेटल्यावर मी काय करीन काही स्वप्न पाहिलेत का कुठं बसवीन माझ्या घरी देव आलाय कोणत्या कोपऱ्यात बसवीन कोणतं आसन टाकीन तो बसल्यानंतर मी काय करीन त्याला ताट ओवळीन की मी त्याला दोन घास खाऊ घालीन की मी दंडवत घालीन की त्याचे पाय धरून बसेन की त्याच्या तोंडाकडे पाहत राहीन की त्याच्याशी बोलत राहीन काय विचार केलाय कोणी अभ्यासाला केला तर कधी करणार आहात. अरे असा विचार केल्याशिवाय येईल का विचार तर करावा लागेल ना. साधी बायको करायची म्हणजे विचार करावा लागतो अशी असली पाहिजे तिचा रंग असला पाहिजे तिची उंची अशी असली पाहिजे तिचं नाक असं असलं पाहिजे. अरे बायको करायला जर विचार करावा लागतो तर जगाच्या मालकाला प्रसन्न करून घेण्याकरता विचार नाही केला पाहिजे कधी करणार. साधं घर बांधायचं म्हणजे इंजिनियर कडे जावं लागतं प्लॅन करून आणावं लागतो असा पाया खांदावा लागेल असं स्टील वापरावं लागेल असं डिझाईन आहे असं फलन आहे हे सगळं करावं लागतं साधं घर बांधायचं म्हणलं तर आणि जगाचा मालक प्राप्त करून घ्यायचा आहे कधी प्लॅन करणार आहात कोणत्या दिवशी विचार करणार आहात. आणि असा विचारच जर केला नसेल खरंच परमार्थिक म्हणता येईल का महाराज त्याला नाही नाही म्हणता येणार परमार्थिक. तो फक्त बहिरंग परमार्थ करतोय अंतरंगाचा परमार्थ करीत नाही तो जागा झालेला नाही. म्हणून त्यांनी झडझडोनी वहिला नीट ये भक्तीची वाटेला जे पावसी अव्यंगणी राहणार माझी. जर परमार्थच करायचं असेल जया परमार्थाची चाळ तेने साधावे विकार धरून भजनाची चाळ नित्यने माधरे त्याला हे करावं लागेल तेव्हा परमात्मा कृपा करेल. मग भगवान येत असतो महाराज. मग राजाच्या समोर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. राजाने अंतकरण त्याने शुकाचार्यांच्या समोर व्यक्त केलं महाराज. हात जोडून त्याने बोलू लागला हे हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम हम भूत
भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल, हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम। साष्टांग प्रणिपात राजानं शुकाचार्यांच्या समोर केला, महाराज माझा उद्धार करा, मी 7 दिवसात मरणार आहे, मला देव भेटेल का, माझ्यावर देव कृपा करेल का, मला देवाचं दर्शन होईल का, तेवढी व्याकुळता, आणि व्याकुळता घेऊन संतांच्या समोर गेले, त्याचा परिणाम काय झाला, त्याच्या डोक्यावरच हात ठेवला महाराज, मस्तकावर हात ठेवला, जसे निळोबराय म्हणतात हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊने गेले सुखी, तसं शुकाचार्यांनी मस्तकावर हात ठेवला आणि चमत्कार झाला, त्याला चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसू लागली, त्याचं तिथेच काम झालं महाराज। म्हणजे मग भागवत कोणाकरता सांगितलं, आपण आहोत ना सगळे, हे आपल्याकरता सांगितलं महाराज, भगवंताने गीता अर्जुनाला सांगितली, अर्जुनाकरता नाही, अर्जुनाचं निमित्त, अर्जुनाची निव्याज आहे, गीता प्रकाशन शरीर आहे, अर्जुनाकरता नाही आपल्याकरता सांगितली, अर्जुन तर वासुर आहे, देव म्हणजे गाय आहे, त्यानं त्याने पानवलेली आहे, आपल्याकरता पानवलेली आहे, महत्वाची गोष्ट आहे, आपल्याकरता गीता, आपल्याकरता भागवत, आपण जागं व्हावं म्हणून, म्हणून त्याने राजानं भगवंताचं स्मरण केलं म्हणून भगवान त्याने धावत आला आणि कर्तार्थ करून टाकलं राजाला, तसं आपल्याला पण होऊ शकतं महाराज, होऊ शकतं, आपण काय केलं पाहिजे, आपल्याला जर वाटत असेल मुक्त व्हावं, भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यावं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा अलीकडच्या लोकांना हा बावळटपणा वाटतो, देव भेटत असतो मला, असं लोकांसमोर सांगणं देव येतो देव भेटतो ते म्हणतात हा सगळा बावळटपणा आहे, असं कुठं देव येत असतो का देव भेटत असतो का, आणि कधी श्रद्धेच्या नजरेनं पाहिलंच नाही, कधी भावनेच्या दृष्टीनं पाहिलंच नाही, कधी तो का अट्टहास करून पाहिलाच नाही, तुझ्या डोळ्याला जर कधी ठिपूस भर पाणी देवाकरता आलंच नाही तुला देव भेटेल कसा, महत्वाची गोष्ट आहे महाराज, देव असा भेटत नसतो, तो काय बाजारचा भाजीपाला नाही रे, तो काय रस्त्यावर पडलेला नाही ना, आपल्या बापाचा नोकरही नाही महाराज, किंवा त्याच्या वेळेला आपल्याला भेटायला काय चिन्हस आहेस, तू काय आहेस म्हणून देव तुला भेटायला पाहिजे, अरे तुझं सगळं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करावं येईल तेव्हा कधीतरी विचार करील याच्या समोर गेलं पाहिजे, ते म्हणतात जाळवणे संसार बैसलो अंगणी, आणि तुझे नाही म्हणे माणस हे, त्याने संसार जाळला तरी येत नव्हता, मग म्हणले तू का म्हणे नको रागे जो विठ्ठला उठी देई मला भेटी, आता त्याला विनवणी करावी लागली तेव्हा आला, संसार जाळून सुद्धा येत नाही तर संसार नेटाचा करणाऱ्या लोकांना कधी भेटेल, माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला, पटण्यासारखं बोलतोय आणि मला माहिती आहे सगळ्यांना पटत असतंय माझं म्हणणं, पण लोक म्हणतात बावळत आहे याच किती आहे काय मग सांगत राहतंय असं लोकांना वाटत आणि वाटून काना मग टाकून देतात, त्याचं कारण त्यांचं कर्म आडवं पडतं की त्यांना तिथपर्यंत येऊ देत नाही, भगवंताची माया आडवी पडते त्यांना भगवंतापर्यंत जाऊ देत नाही, मी तर सांगत असे भावे, मी भावेत अंतकरणानं सांगतोय, सांगायचं माझं काम आहे त्याच्याकरताच माझ्या बाबानं मला पाठवलं म्हणे सांग, आणि कंबर बांधून पोट तिडकीनं लोकांसमोर सांगायचं, तुम्हाला तू फारसे हाजूक झालास आता माझे कशाला पानं मोजायचे, मी सांगतोय याचा अर्थ कळतोय म्हणून सांगतोय ना, विचार केल्याशिवाय बोलेल का माणूस, विचार करूनच बोलतोय, फार जबाबदारीने बोलतोय, महत्वाची गोष्ट आहे, मला जे कळायचं ते कळालेलं आहे, माझ्या जीवनात सत्संग घडलेला, संतांची संगती घडलेली आहे, त्यांचे विचार माझ्या जीवनामध्ये उतरलेले आहेत, मी चालायचा प्रयत्न करतोय म्हणून तर तुम्हाला सांगतोय, दुसरं काही कारण नाही मला, महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून तरी आपण काय केलं पाहिजे, जसा राजानं श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवंताचं स्मरण केलं, भगवान शुकाचार्यांच्या रूपानं आला आणि 7 दिवसात राजाचा परीक्षितीला हो दिसा साता 7 दिवसात उद्धार झाला, तसा आपला पण होऊ शकतो, आपण काय करावं महाराज सांगतात, काहीच करू नका, फक्त घाईघाईनं भगवंताचं स्मरण करा, जर त्याचं चाकडीनं घाईघाईनं स्मरण कराल तर भगवान धावत येईल, त्याला धीर निघणार नाही, Yeah.
काय करावं आपण? महाराज म्हणले, उठा उठी करी स्मरणाचा धावा, स्मरण कर भगवंताचं. आणि उठावठी म्हणजे घाई घाईनं, उठावठी म्हणजे तातडीनं, उठावठी म्हणजे लवकरात लवकर भगवंताचं स्मरण कर. फक्त स्मरण करू नको, त्याचा धावा कर. जर तू घाई घाईनं त्याचं स्मरण करून त्याचा धावा केला तर काय होईल? धरवत देवा नाही धीर. देवाला धीर निघत नाही, देव सोडवण्याकरिता येतोच. महाराज महत्वाची गोष्ट, देव येत असतो. हा भाव फक्त माझ्या धर्मातच आहे महाराज. इतर धर्मामध्ये देव मानतात पण देव येतो असं मानित नाही. महत्वाची गोष्ट खरंच. इथं काय झालं माहिती आहे? अकबर आणि बिरबल दोघे जण एकमेकांवर बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी म्हणत तो अकबर त्यांनी बिरबला म्हणला, बिरबला काय रे म्हणे तुमच्या धर्मामध्ये त्यांनी तुमचा देव त्यांनी भक्ताला थोडं काय झालं का लगेच धावत येतो, लगेच अवतार धारण करून येतो, लगेच त्यांनी अमुक करतो. आमचा देव बघ म्हणे कसा आहे, तो निवांत राहतो, त्याच्या प्रेषितांना पाठवून देतो आणि ते सगळं काम करतात. देवाला प्रत्यक्ष याची काही गरज पडत नाही, तुमच्या देवाला लगेच यावं लागतं. का बरं असं त्यांनी होत असेल असं त्यांनी म्हणलं अकबर त्या बिरबला. बिरबल हुशारच होता महाराज, तो त्यांनी बुद्धिमान होता. तो म्हणला याला प्रत्यक्षात सांगायचं देव काय येत होते. मग एक दिवशी त्यांनी म्हणे महाराज आपण जरा थोडा फेरफटका करायला जायचं का म्हणे, हो थोडा नावेतून प्रवास करूया म्हणजे त्यांनी असं त्यांनी बगीचा होता मोठं सरोवर होतो म्हणे आपण त्याच्यातून नावेत प्रवास करू म्हणे. ठीक आहे नावेत प्रवास म्हणे तसं नाही आपल्या सगळ्या परिवारासह प्रवास करूया. मग तो अकबर त्यांनी बरोबर राजा आलेला आहे, त्याची पत्नी आहे, त्याचं छोटस बाळ होतं महाराज कान लेकरू होत, ते लेकरू पण त्यांनी बरोबर आहे असं सगळं त्यांनी ठरलं. सगळ्यांनी जायचं त्या नावेत बसले. या बिरबलानं आधीच तरतूद करून ठेवली महाराज, त्याचं जे ओरिजिनल बाळ आहे ना ते जरा दूर ठेवलं आणि मेणाची बाहुली तयार करून आणली, ती कपड्यामध्ये गुंडाळली आणि गुंडाळून त्या दासीच्या हातात दिली सांभाळण्याकरिता. नाव मध्यभागी गेली आणि गेल्यानंतर त्यांनी मला त्या नावाड्याला सांगितलं होतं, मध्ये गेली की जरा हेलकावे द्यायचे मोठे मोठे. मग हेलकावे नावेला त्यांनी पडू लागले. मग ती नाव गणबळू लागली की जी दासी हातात बाळाला घेऊन बसली होती ना तिने त्यांनी बाळ बाळ म्हणता म्हणता ते बाळ पाण्यात पडले, ती बाहुलीच पाण्यात पडली. आता बाळ पाण्यात पडलेलं प्रत्यक्ष सगळ्या लोकांनी पाहिलं, सगळे म्हणायचे अरे बाळ पडलं, अरे बाळ पडलं कुणीतरी वाचवा, नावाडी उडी मारित नाही, बिरबल उडी मारित नाही, कुणीच जायला तयार नाही. मग काय करायचं? राजा म्हणला अरे माझं बाळ पडले पाण्यामध्ये कोण सोडवण्याकरिता जाईल, सगळेजण त्यांनी ठप्प आहेत, मग काय करावं? राजा म्हणला कुणीच जात नाही, आता मीच गेलं पाहिजे. पटकन पाण्यात उडी मारली अकबरानं स्वतः आणि ती बाहुली वर काढली. बाहुली पाहिली राग आला म्हणत त्याला, तर म्हणे बाहुलीच आहे बाळ कुठे आहे? नावेमध्ये त्यांनी परत चढला, बाजूला आला, अशी सगळी बिरबलाची गर्दी काय म्हणले का झालं असेल असं विचारपूस करायला सुरुवात केली. बिरबला असं काय केलं म्हणे? हो शांत कूल डाऊन थोडे शांत मी तुम्हाला समजून सांगतो म्हणले. काय काल तुम्ही म्हणले ना तुमच्या देवाला काय गरज पडली, तो स्वतःहून येतो भक्तांचा सांभाळ करतो. म्हणले दास दासी होते एवढे सगळे लोक नावेमध्ये होते आणि तुझं बाळ पाण्यात पडलं होतं, मग त्यांना आज्ञा करायची उडी मारून माझं बाळ त्यांनी पाण्यातून काढून आण. तू का उडी मारलीस? तुम्हाला माझं बाळ आहे, मला त्याला सांभाळणं माझं कर्तव्य आहे, माझ्या डोळ्यासमोर बुडालं मग मी त्याला त्यांनी बाहेर का काढू नये? म्हणजे मग आम्ही त्याची बाळ आहोत, तो काय येतो काय सांभाळण्याकरिता येतो? आम्ही त्याची आहोत, आम्ही त्याला शरण गेलेलो आहोत, आम्ही अनन्य भावनेनं त्याची त्यांनी झालेलो आहोत, म्हणून आमच्यावर काही संकट आलं तरी पण त्याला यावं लागतं नाही, त्याला धीर निघत नाही, त्याला चैन पडत नाही. जसं तुझ्या बाळाला वाचवण्याकरिता तू गेला तुला धीर निघला नाही, तसं त्याने माझ्या भगवंताला त्याने महाराज भक्तांशिवाय धीर निघत नाही. भक्तांवर संकट पडलं की धावत येतो महाराज, त्यांना सांभाळण्याकरिता त्यांनी उडी घालतो. म्हणून त्यांनी कोठे न दिसे पाहता उडी घाली आवश्यकता. अरे तो शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी न धरता, वाळलेल्या लाकडातून प्रगट होतून गुरगुर गुरगुर करतो पदरी घाली पिळा. बाप निर्बळ त्या बाळा, किती प्रमाणे मी तुमच्या समोर सांगू की जो परमात्मा त्यांनी महाराज लाज न धरता भक्तांच्या समोर अवतार धारण करून भक्तांना सांभाळतो. आपण काय केलं पाहिजे? आपण फक्त त्याचं स्मरण केलं पाहिजे. फक्त स्मरण नाही, स्मरण करत त्याचा धावा केला पाहिजे. आणि कसा केला पाहिजे? उठा उठी करी स्मरणाचा धावा, घाई घाईनं स्मरण करत त्याचा धावा केला की मग काय होईल? धरवत देवा नाही धीर, देवाला धीर निघत नाही. आणि देव सांभाळण्याकरिता येतो, देव भेटण्याकरिता येतो, देव वाचवण्याकरिता येतो, भवबंधनातून मुक्त करण्याकरिता येतो, हा त्याचा स्वभाव महाराज वर्णन करून सांगतात. मग खरंच जर येत असेल तर एखादं उदाहरण तरी सांगा कोणाकरिता काय Thank you.
एखादं उदाहरण सांगा म्हटले, मग उदाहरण वजा त्यांनी एक प्रसंग सांगितला. आणि तो प्रसंग काय असेल तर महाभारतातला प्रसंग आहे महाराज. दुर्योधनाने त्याने पांडवांवर मात केली आणि युद्ध खेळत होता ना, युद्ध म्हणजे जुगार, ती जुगार खेळत होता. हे जुगार नरकात जाण्याचं लक्षण आहे महाराज. द्यूतांच्या मत्यांच्या पिशितांच्या वेश्या पापरीच्या वयम परदार सेवा येता आणि सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरके नयंती. द्यूत म्हणजे जुगार खेळणं नरकात जाण्याचं लक्षण आहे. मद्य म्हणजे दारू पिणं नरकात जाण्याचं लक्षण आहे. आता नरकाचं साधन फार सोपं झालं महाराज. सगळ्या जगात आणि अतिशय सोप्या रीतीनं नरकात जाण्याचं साधन आता प्राप्त होणार आहे. कळतं ना तुम्हाला मला काय सांगायचं? करण्यासारखं बोलतोय महाराज. मी आता कळत सगळ्या लोकांना त्याला मी काय करू. आता आपण काय करू शकत नाहीत ना त्याला, म्हणून त्यांनी असू द्या. म्हणून नरकात जाण्याची ही सगळी साधनं आहेत. मला द्यूत खेळला दुर्योधन आणि त्या द्यूतामध्ये त्यांनी मला धर्मराजाला त्यांना हरवलं. पाचही पांडव हरले आणि बायको पणाला लावली. बायको पण हरली. बायको काय पणाला लावायची गोष्ट असते, पण हरली. आणि हरल्यानंतर त्यांनी आता सगळे पराधीन झाले महाराज, हताश झाले, काय करावं. मग हा दुर्योधन त्यांनी महाराज खुन्नस म्हणून द्रौपदीचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी अट्टहास करत होता. याला भर सभेमध्ये त्यांनी महाराज स्वतःची मांडी उघडी केली. मांडी उघडी पितांबर बाजूला केल्याने मांडी उघडी करून बसला. आणि त्या द्रौपदीला त्यांनी इथं भर सभेमध्ये घेऊन या म्हणून सांगितलं. दुःशासन आणण्याकरिता गेला. ती येत नव्हती तर केसाला धरून फरफटत ओढत आणली महाराज. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. भर सभे पण आणल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या लोकांच्या समोर दुःशासनाला म्हणला, हिनं वस्त्र रहित करून माझ्या मांडीवर आणून बसव. किती वाईट परिस्थिती. हाच दुर्योधन आहे महाराज. दुर्योधन ही प्रवृत्ती आहे बरं, माणसाचं नाव नाही. हे प्रवृत्तीचं नाव आहे, भयंकर प्रवृत्ती आहे महाराज. त्यावेळेला एकच दुर्योधन होता. ही प्रवृत्ती फोफावली ना महाराज. याचं एक उदाहरण सांगतो. काय उदाहरण माहितीये? ज्यावेळेला या दुर्योधनानं ही मांडी उघडी केली होती ना, त्यावेळेला भीमानं प्रतिज्ञा केली होती, जर जगलं वाचलं ना दुर्योधना तर तुझ्या त्याच मांडीवर गदा मारेन. आणि त्याने प्रतिज्ञा खरी केली महाराज. त्याच्या त्याच मांडीवर गदा बसली आणि मरणासन्न अवस्थेत आहे. फक्त त्याचा जीव जात नव्हता, दुर्योधनाचा रडत होता. अश्वत्थामा त्याच्या जवळ गेला आणि गेल्यानंतर त्याने त्याने अश्वत्थामाने विचारलं, महाराज तुम्ही रडता आहात का रडता? त्यानं रडण्याचं कारण सांगितलं. तो म्हणला, माझे 100 भाऊ त्यांनी मेले, कौरव त्यांनी, मी पण आता 100 मरणारच आहे. 99 मेले. ते नाही फार महत्वाचं म्हणला, पण 5 एक पण मेलं नाही याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतो ते. याला 100 मेल्याचं दुःख नाही, 5 एक पण मेलं नाही याचं दुःख. ही प्रवृत्ती आहे मला, दुर्योधन प्रवृत्ती. माझा काळ होऊ दे काय झाला तर व्हायचा, फक्त त्याचं वाईट झालं पाहिजे. माझं त्याने काही होऊ दे, किती बिघडलं तरी चालेल, फक्त त्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. ही प्रवृत्ती आहे, याला दुर्योधन म्हणतात. असं असणार दुर्योधन. याला त्याने दुःशासनाला सांगितलं, लांबच कथा आहे, मला सगळी कथा सांगायची नाही. मग त्या दुःशासनानं ती साडी ओढायला सुरुवात केली. मग द्रौपदीनं त्यांनी मला त्या धृतराष्ट्रगड पाहिलं, मला वाचवा. तो काय तयारच होता, त्याने खाली मान घातली. अंधच होता महाराज तो, आतून बाहेरून अंध झाला होता तो. बाहेरून तर त्यांनी दृष्टी द्याला नव्हती, आतून सुद्धा पुत्र मोहन अंध झाला होता. मग ती म्हणे, जाऊ द्या, त्या खाली पाहतोय. मग दुसरीकडे पाहायला सुरुवात केली. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, एकेकाचारी, मनोव्यापारी, विश्वचोहे, समोर अशी ज्यांची अवस्था म्हणे, मला वाचवा, मी तुमची पुत्रवधू आहे. ते म्हणे, आम्ही यांचं खाल्लंय अन्न. त्यांनी खाली पाहिलं म्हणे, जाऊ द्या, लोकांच्या बायकाला एकच नवरा असतो, मला एकाच वेळेला 5 पती आहेत. म्हणे, हक्काचे 5 नवरे आहेत, पण 5 पतींकडे पाहिलं तुम्ही तरी वाचवा. त्यांनी खाली माना घातल्या. म्हणे, जमत नाही, आम्ही आता हरलेलो आहोत. मग काय करावं? मग स्वतःच्या सामर्थ्यानं पदर दातात धरला, स्वतःच सामर्थ्य. पण काय करेल, दुःशासन त्याच्या 10,000 हत्तीचं बळ आहे महाराज. त्याला वरदानच प्राप्त झालं होतं तो, आणि तिची साडी ओढतोय, काय करायचंय? मग तिला आठवण झाली भगवंताची. काय केलं माहिती आहे? तिने दोन हात उंच आकाशाच्या दिशेने केले आणि हात उंच करून हात वेळ संपलेला काय केलं, हात उंच आकाशाच्या दिशेने करून भगवंताचं स्मरण केलं. कोठे गुंतला शी द्वारकेच्या राया, दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. तिने धावा केला भगवंताचा. त्याचा परिणाम काय झाला असेल? भगवान जेवण करत होता म्हणतात. द्रौपदीची ती आर्त हात भगवंताना ऐकली. भगवान निघाला, गरुडाचं स्मरण केलं, गरुड आला आणि गरुडावर बसून येण्याकरिता हा भगवान निघाला. पण देवाला असं वाटलं, या गरुडाचा वेग जरा कमी पडतोय, मी जर त्याने वेळेत पोहोचलो नाही, माझी द्रौपदी जर सगळ्या लोकांच्या समोर उघडी पडली, मग काय करू?
मग गरुडाला मागे टाकून दिलं आणि गरुडाच्या आधी भगवान येऊन पोहोचला. त्वरा झाली गरुडा टाकले मागे, त्वरा झाली म्हणजे घाई झाली, मग गरुडालाही मागे टाकलं. आणि द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदी तिरता या नारायणानं आणि गरुड सुद्धा मागे टाकून स्वतः प्रत्यक्ष प्रगट झाला. काय केलं? नेसते लुगडी स्वय झाला, स्वतः त्याने अंबर अवतार धारण केला, लुगडीत झाला महाराज. एक एक लुगड पुरवण्याचा प्रयत्न केला नाही, स्वतः अंबर अवतार धारण केला. त्याने तो ओढत राहिला, ओढत राहिला, ओढता ओढता चक्र येऊन पडला. जसं कीर्तन जास्त जड झाल्यावर एखादा टाळसरी पडतो. सकाळीच पडले एक मावशी, दिवसार काहीतरी असा प्रयोग आमच्या कीर्तनात होतोच, मला जड जातं ते कीर्तन काय म्हणून त्याने तो जसा पडतो तसा दुःशासन चक्र येऊन पडला. आणि भगवंतानं द्रौपदी सांभाळली कशाकरिता सांगितलं? जगाचा मालक सोडवण्याकरिता येत असतो. फक्त उठा उठे करे स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर, का बरं करत असेल देव हे सगळं. खरं सांगू, त्या देवाला प्रेमाची गरज आहे. फक्त गरज नाही, त्याला प्रेमाचा लोभ आहे. फक्त लोभ नाही, त्या प्रेमाच्या लोभाचा पूर्ण त्या अंतकरणात आलेला आहे. आणि या भक्तांच्या माध्यमातून त्याला प्रेम प्राप्त होत आणि म्हणून भक्तांच्या समोर धावत येतो. महाराज वर्णन करू आवडी लोभापूर. पण त्याच्या अंतकरणामध्ये प्रेमाच्या लोभाचा पूर आलेला आहे. म्हणजे देवाला काय पाहिजे तुमच्याकडून? आणि ऐकतात मग तुम्ही सर्वजण, तुम्ही काय देऊ शकता देवाला? काय आहे आपल्याकडे देवाला देण्यासारखा? सगळं त्यानंच आपल्याला दिलेलं आहे. उदकी नानुतरी स्वरूपते तुझे, हे सगळे प्रमाण पाहून घ्या महाराज. आपण काय देऊ शकतो त्यानंच आपल्याला सगळं काय दिलेलं आहे. आपण एकच देऊ शकतो, त्याचं नाव आहे प्रेम. भगवंताला प्रेम दिलं पाहिजे, त्याला प्रेमाची गरज आहे. पण जो त्याने प्रेम देतो त्याच्याकरिता धावत येतो, हा त्यातला विशेष असणारा भाग आहे. म्हणून माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. बरोबर नौका आता नऊवर आलेला आहे. थांबलं पाहिजे पण थांबतोय. असे हसत हसत थांबलं की चांगलं वाटतं मला. त्याच्या कशा पुढे लांबवलं की मग परत लोकांना असं वाटतं याचं लांबायला लागलं. आता मारुतीच्या शब्दात पण ते मुद्द्यावर थांबलेलं चांगलं असतं असू द्या. म्हणून त्याने सार भाग लक्षात घेण्यासारखा एवढाच आहे की भगवंताला प्रेमाची गरज आहे आणि आपण त्याने भगवंताला प्रेम देऊ शकतो.
आपल्याला जर उद्धरून जायचं असेल तर अन्य अन्य साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्रवास करता येत नाही. भगवंताची भक्ती केली पाहिजे. मांजराच्या पिलासारखं भगवंतावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि भगवंताचा धावा केला पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. भगवान सोडवायला आल्याशिवाय त्यांनी राहणार नाही. याच्याकरिता उदाहरण पुढचे त्यांनी दिली, कारण पण सांगितलं काय येतो त्याचं. पण असा त्यांनी भाव आवर्णन करून सांगितलं. मला याच्यात आणखी दोन चार प्रश्न उभे करता येतील, पण वेळ संपल्यावर प्रश्न उत्तर करीत जाऊ नयेत महाराज. म्हणून कधीतरी जर पुन्हा प्रसंग कोणता तरी गावात तुम्हाला ऐकायचा आला तर त्यावरती सांगेल की पहिल्या चरणामध्ये त्यांनी महाराज राजा परीक्षितने श्रवण केलं, श्रवणाचा विचार सांगितला. आणि दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी मला स्मरणाचा विचार सांगितलं, श्रवण स्मरण. तिसऱ्या चरणामध्ये म्हणजे द्रौपदीनं धावा केला, मग भगवान आला. मग भगवान जर सर्व ठिकाणी व्याप्त आहे, तिथून यायची काय गरज होती, प्रश्न आहे. मग भगवंताला प्रेमाचा त्याने लोभ आहे, प्रेमाचा पूर त्याच्या पोटात आलेला आहे, त्याच्याकडे काय नाही. म्हणून त्याला त्याने पूर आला कशाकरिता, त्याच्या अंतर्गत प्रेमाचा पूर आला, असे बरेच प्रश्न आहेत. मग प्रश्नच फक्त राहूया, उत्तर नंतर पाहूया. मग अशा पद्धतीने भगवान कोणा कोणाला सोडवण्याकरिता आला, कोणा कोणावर असं भगवंतानं प्रेम केलं असं जर म्हणत असाल तर मला त्यांची नावं माहिती आहे. सांगू का? सांगू का? ए ज्ञानेश्वर,